आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। नाशिक येथील जेल रोड परिसरात प्रभाग क्रमांक 17 मधील इंगळेनगर परिसरात असलेली विहीर काही लोकांच्या आडमुटे धोरणामुळे जीवघेणी झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून इंगळेनगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोक या विहिरीचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी करत असे। सदर विहीर महापालिकेची नसून येथील स्थानिक रहिवाशांच्या मालकीची आहे, मात्र बहुतांश लोक या विहिरीकडे कानाडोळा करत असल्याने जीवामृत देणारी ही विहीर आता दुर्लक्षित झाली आहे। जुन्या पद्धतीचे विहिरीचे बांधकाम असल्याने गेली अनेक दशकं ही विहीर चांगलीच भक्कमपणे उभी होती, मात्र योग्य देखभाल न झाल्याने विहिरीचा भाग कोसळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे येथील रहिवासी तसेच पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी सदरची विहीर महापालिकेकडे वर्ग करून घ्यावी व तिची दुरुस्ती करावी यासंबंधी पाठपुरावा करून परिसरातील लोकांच्या जीवितास हानी होणार नाही असे आश्वासन दिले आहे।